आजचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही गाडीचे वेल्डिंगचे काम पूर्ण करून आलेलं आहे आणि आज आपण कलरला सुरुवात करणार आहोत. आता आम्ही आमच्या इथल्या बाजूच्या गावामध्ये आलो आहे फणसडला. तर गाडीला आपल्या एक्स्ट्रा पत्रा मारायचा आहे त्यामुळे आपण इकडे फणसडला आलो आहे. तर आपल्या गाडीला जो पत्रा मारायचा आहे तो पत्रा कटिंग करायला आता आम्ही सुरुवात केली आहे. आपल्या गाडीला जो पत्रा मारायचा आहे तो आपण मस्तपैकी व्यवस्थित कट केला आहे आणि त्यानंतर आता वेल्डिंग मारायला सुरुवात केली आहे. तर आजच्या दिवशीची वेल्डिंगची प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही गाडीचे वेल्डिंगचे काम पूर्ण करून आलेलं आहे आणि आज आपण कलरला सुरुवात करणार आहोत. एक मिनिट मी गाडी दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता असं आम्ही वेल्डिंग केलेलं आहे. वेल्डिंग करायचं म्हणजे पहिल्यांदा इथपर्यंत राहत होतं ना आपलं सामान्य विमान कमी राहायचं त्यामुळे आम्ही पत्रा लावून घेतला साईटून. त्यामुळे जेणेकरून सामान जास्त जाऊ शकते किंवा कलिंगड आहेत ना जास्त जाऊ शकतात. तर हे वेल्डिंग करून आणलेलं आहे. इथे गंज पकडू शकतो त्यामुळे आपल्याला इथे कलर मारायचा आहे. कलर मारायच्या अगोदर आपण हे सर्व कलर हा पहिला आहे तो थोडा घासून घेणार आहोत आणि त्यानंतर कलर मारायला आपण सुरुवात करणार आहोत. दिसायला पण हे वेगळंच वाटतं. कलर मारल्या जरा चांगलं वाटेल. आम्ही घासायला सुरुवात केली आहे. घासून झाल्यानंतर आपण कलर मारायला सुरुवात करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही जेवढं पेंटिंगसाठी घासायचं होतं तेवढं पूर्ण घासून झालेलं आहे. तर जर कोणाला पेंटिंग करण्यासाठी जास्त घासायचं असलं तर जास्त पण घासू शकतं पण मी जेवढं मला पाहिजे होतं तेवढं मी घासून टाकलंय बस तेवढं. त्यानंतर आपल्याला इथे मास्किंग करायचं आहे कारण का इकडे कलर नाही मारायचा आपल्याला. आपल्याला फक्त इथे पाठीमागे या पत्र्याला मारायचं नवीन पत्र्याला. जर आपण हे मास्क नाही केलं किंवा ह्याला काही कव्हर नाही केलं तर हा कलर खराब होऊ शकतो कारण का ह्याच्यावर कलर उडू शकतो जो आपण तो कलर मारणार आहोत त्या पत्र्याला त्याचा. त्यामुळे आपल्याला हे पेपरने असं मास्क करायला लागणार आहे जेणेकरून कलर उडू नये याच्यावरती व काचेवर. तर आता हे बघू शकता मी न्यूजपेपर आणलेले आहेत कव्हर करण्यासाठी. न्यूजपेपरचा वापर करू शकता तुम्ही मास्किंग करण्यासाठी. तुम्ही बघू शकता आता गाडीला पुढे आम्ही फक्त मास्क केलेलं आहे. खालती एवढी काही गरज नाही मास्किंग करण्याची कारण का कलर एवढा उडणार होता त्यामुळे तेवढं जास्त केलेलं नाही कारण का वेळ पण लागतो भरपूर मास्किंग करायला. थोडंफार केलेलं आहे मास्किंग एवढं भरपूर झालं. बघू शकता हा आमच्याकडे आहे स्वतःचा कॉम्प्रेसर. आम्ही गाडीला बिडीला कलर मारत असतो घरीच लागतो कॉम्प्रेसर हा आमच्याजवळ ना. कलर आता मिक्स करून घ्यायचा आहे. हे मिक्स होतो असं हलवल्यावरती कलर. प्रोफेशनल नाही आहे कलर मारायला. आपल्याला काय थोडाफार आला बाद झाला. घरी आहे ना काही काम नव्हतं त्यामुळे कलर मारत होता. त्यामुळे आज आम्ही कलर मारायला सुरुवात करायला घेतली. डबा काय उघडायचं नाव घेत नाही. गॅस तयार झाली. आता रेड ऑक्साईड आहे. तर हा आता आपण पहिल्यांदा रेड ऑक्साईड मारणार आहोत आणि त्यानंतर जो गाडीचा मेन कलर आहे लाल कलर तो मारणार आहे. थिनर पण टाकतात पण आमच्याजवळ आता थिनर नाही आणि लॉकडाऊन असल्यामुळे बंद आहे. त्यामुळे टर्पेंटर आहे ते टर्पेंटर आम्ही टाकणार आहोत कलरमध्ये. थोडंच मिक्स करायचं आहे जास्त पण नाही. जास्त कलर पातळ झाला ना तर बरोबर येऊ शकत नाही. थोडा घट्ट पण ठेवायचा आहे. तू बघू शकता ही स्प्रे गन आहे आपली. नवीनच आहे जास्त वापरलेली नाही. स्प्रे गन तर हिच्याने आपण आज कलर मारणार आहोत या गाडी.
तर तुमच्याकडे एखादी जुनी टोपी वगैरे असेल ना, ती कलर मारताना अशी डोक्याला घालून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या केसावरती कलर नाही लागणार, नाहीतर कसं स्प्रे होतो ना त्यामुळे कलर उडतो, आपल्या केसावरती उडू शकतो आणि जाणार नाही, त्यामुळे टोपी घालून घेऊया. गनमध्ये कलर टाकायच्या अगोदर आपल्याला गाळून घ्यायचा आहे, नाहीतर कसं माहितीये कचरा गनमध्ये बसला ना तर कलर व्यवस्थित उडणार नाही. आता तुम्ही बघू शकता आपण रेड ऑक्साईड मारून पूर्ण झालेला आहे. त्यानंतर हा बघा संपूर्ण झालेला रेड ऑक्साईड मारून, जिथे जिथे वेल्डिंगचे स्पॉट होते ना तिथेच मारलेला आहे रेड ऑक्साईड, बाकीच्या ठिकाणी नाही मारला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला मारायचा आहे मेन कलर, जो लाल कलर आहे ना गाडीचा तो आता मारायचा. तर तुम्ही आता बघू शकता कलर सुकलेला आहे रेड ऑक्साईड, आणि त्यानंतर आपण मारणार आहोत रेड कलर, एशियन पेंट आहे, रेड कलर मारणार आहोत आपण. बघू शकता मी एका डब्यात हा कलर घेतलेला आहे. आता वाजलेले आहेत 5:30 आणि आता गाडीची कलरची प्रोसेस पूर्ण झालेली आहे, बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे खाली नोटिफिकेशन बेल आहे ती दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकीन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.